नमस्कार. आज सध्या नवीन एक विषय घेऊन आलो आहे. काँग्रेसच्या काळात एक चांगला कायदा, गोरगरीब विद्यार्थी ज्या इंग्लिश शाळा वगैरे असतात आणि जिथं खूप प्रचंड फी असते, ठीक आहे, अशा शाळेमध्ये जिथं आता 35-40 हजार रुपये इयरली फी असतात आणि गोरगरीबाची मुलं शिकू शकत नाही, याच्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत नावाचा एक कायदा 2009 साली केंद्र सरकारनं त्यावेळेस पारित केला काँग्रेसच्या काळात. हा कायदा असा म्हणते का, पहिली ते आठवी पर्यंतच्या पोरांना मोफत शिक्षण राहील आणि जर एखाद्या व्यक्तीला प्रायव्हेट शाळेत शिकायचं असेल तर जसं आता आमच्या वर्धेत अग्रगामी आहे, लॉय स्टील आहे, अशा महागाच्या शाळेत प्रचंड फी आहे, पण तिथं जर एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्या मुलाला शिकवायचं आहे तर तिथं 25% जागा ह्या राखीव असते गोरगरीबाच्या विद्यार्थ्यासाठी. आता हा सरकार, हा कायदा केंद्र सरकारनं केला आहे आणि हे जे तिघाडी सरकार आहे महाराष्ट्राचं बदमाश, या सरकारने एक जी आर आणला होता, त्या जी आर अंतर्गत ते म्हणते का राईट टू एज्युकेशन ऍक्ट, म्हणजे जो हा प्राथमिक शिक्षण सक्तीचा मोफत कायदा आहे, तर जर शाळा 1 किलोमीटरच्या दायऱ्यात सरकारी शाळा असेल, एकच ना, तर 1 किलोमीटरच्या दायऱ्यात सरकारी शाळा असेल तर तुम्ही राईट टू एज्युकेशन ऍक्ट साठी त्या 25% जागा ज्या प्रायव्हेट शाळेमध्ये गोरगरीबाच्या विद्यार्थ्यासाठी खाली असते त्याच्यासाठी अप्लाय करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं का, एखाद्या गरीबाच्या विद्यार्थ्याने जर एखाद्या चांगल्या शाळेत, इंग्लिश कॉन्व्हेंटच्या शाळेत आपल्या पोराला शिकवायचं असेल तर तो राईट टू एज्युकेशनचा कायदाच त्याच्या हातून हिसकावून घेतला होता ही अट टाकून महाराष्ट्र शासनानं. इतकं बदमाश आहे बरं तिघाडी सरकार, त्याने हे उचापटीचे धंदे केले. म्हणून मग आता तो जो जी आर आहे तो जी आर रद्द झाला पाहिजे आणि ठीक आहे, पुन्हा राईट टू एज्युकेशन ऍक्टचे जे जुनी पद्धत आहे का 25% गोरगरीबाच्या विद्यार्थ्यांना या प्रायव्हेट शाळेत जागा शिक्षणासाठी खाली असल्या पाहिजे पहिली ते आठवी पर्यंतच्या, तर याच्यासाठी सिनियर ऍडव्होकेट जयना कोठारी आणि माझ्यासमोर बसले आहे दीपक चटक, हे ऍडव्होकेट आहे आणि हे सध्याच ठीक आहे शेविंग स्कॉलरशिप म्हणून एक स्कॉलरशिप असते जे युनिव्हर्सिटी ऑफ लंडनद्वारे दिली जाते, तिथून हायर एज्युकेशन घेऊन आले आहे आणि हे चळवळीतले लोक आहे, चळवळीत काम करतात. आता सध्या तिकडून आल्यानंतर हे लगेच त्यांनी काय केलं तर त्यांनी एक शिक्षण संवाद यात्रा काढली, विद्यार्थ्यांसोबत शिक्षण संवाद यात्रा, तर विदर्भातल्या जवळपास शाळा कॉलेजेसमध्ये त्यांनी जुनी किती 106 कॉलेजेसमध्ये आतापर्यंत त्यांनी भेटी दिली आहे आणि संवाद साधलाय विद्यार्थ्यांसोबत की स्कॉलरशिप कशी मिळते, काय मिळते. तर हे इथं सहयोगी म्हणून जयना कोठारी यांच्यासोबत सहयोगी वकील म्हणून काम करत होते, यांनी एक जनहित याचिका टाकली नागपूर हायकोर्टात, नागपूर हायकोर्टात टाकली आणि सोबत शिक्षण हक्कासाठी लढणारे काही कार्यकर्ते आहेत, पायल गायकवाड आहे, आशिष फुलझले आहे आणि वैभव कांबळी आहे, यांनी हा जी आरच रद्द व्हायला पाहिजे आणि राईट टू एज्युकेशन ऍक्टच्या जुन्या तरतुदीप्रमाणेच विद्यार्थ्याच्या ऍडमिशन व्हायला पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा केला त्या जनहित याचिकेतून. आणि तो जनहित याचिकेतून आता नागपूर हायकोर्टानं जो महाराष्ट्र शासनानं जो जी आर काढला होता तो रद्द ठरवत ठीक आहे पूर्वरत पुन्हा ह्या ऍडमिशन चालू केल्या, तर याच्यासाठी मोठं योगदान आहे ठीक आहे दीपक चटप यांचं आणि त्यांचे कार्यकर्ते आणि सोबतच जयना कोठारी मॅडमचं, तर त्याचे आपण आभार मानायला पाहिजे का गोरगरीबाचे विद्यार्थी पहिली ते आठवीपर्यंत मोफत आणि चांगल्या शाळेत शिकले पाहिजे, याच्यासाठी ज्या राखीव जागा होत्या त्याच्यासाठी ते लढले आणि यशस्वी होऊन आले. तर त्यांनी मागही आपल्या इथे एक लेक्चर दिलं होतं, आपल्या युट्यूबवर आहेच अकॅडमी घेऊन, तर आता सध्या ते संवाद यात्रा करत आहेत. तुम्हाला काय अनुभव आला आता हे जे महाराष्ट्र शासनाचा जो जी आर काढला होता तर कशी लढाई लढली? 9 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्र सरकारने हा शासन निर्णय काढला होता आणि या शासन निर्णयानुसार 1 किलोमीटरच्या परिघात जर खाजगी विनाअनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिघात जर सरकारी शाळा असतील तर त्या खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% आरक्षण जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी होतं ते सरकारने रद्द करून टाकलं होतं. त्याच्यामुळे यावर्षी आरटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणी कमी होत होत्या आणि फक्त सरकारी शाळा उपलब्ध झाल्या होत्या, तर त्या सरकारी शाळा ज्या झेटपी शाळा आहे तिथं आरटीईची नोंदणी करायची गरजच नाही ना, असे आमचे विद्यार्थी जाऊ शकतात.
आणि मग आम्ही ह्याविषयी शिक्षण हक्कांच्या संदर्भात काम करणारे जे कार्यकर्ते होते ते भेटले. ते भेटल्यानंतर जेव्हा कायद्याचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की 2009 जो UPA 2 सरकार होतं त्यांनी जो शिक्षण हक्कासंदर्भातला कायदा आणला होता त्यामध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की 25% आरक्षण हे सरकारी शाळांसोबतच खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये सुद्धा असलं पाहिजे. आणि हा नियम केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारने शासन निर्णय करून केंद्र सरकारच्या कायद्यांना बगल दिली. सहसा केंद्राच्या कायद्यामध्ये राज्याला हस्तक्षेप करण्याचा विषय नाही, पण याने एक नवीन GR आणून ती अट टाकली मुद्दा म्हणून का गोरगरिबाचे पोरं चांगल्या शाळेत शिकलेच नाही पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे का गरिबाच्या पोरांनी चांगल्या शाळेत शिकू नये, भलाकी 25% राखीव जागाची तरतूद दिली आहे त्या कायद्यात. आता याच्यामुळे काय झालं सर, श्रीमंतांसाठी कॉन्व्हेंटच्या स्कूल आणि गरिबांसाठी झेटपीच्या शाळा अशी विभागणी झाली आणि ही विभागणी समोर दिसत असल्यामुळे आपण त्याच्या विरोधात नागपूर म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं जे नागपूर खंडपीठ आहे तिथे जनहित याचिका दाखल केली. जनहित याचिका दाखल केल्यानंतर तिथे युक्तिवाद झाला आणि हा संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर वेगवेगळ्या शिक्षण हक्क कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने त्या जे 9 फेब्रुवारी 2024 शासनाने GR काढून खाजगी विनाअनुदानित शाळेतलं जे 25% आरक्षण संपवलं होतं त्याला स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यामुळे आता पुन्हा पहिलेसारख्या पूर्ववत नियमानुसार नव्याने प्रक्रिया शासनाला राबवावी लागली आहे आणि आता परवापासून 3 दिवसाआधीपासून पुन्हा खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% आरक्षणासहित राज्यभरात ऍडमिशन सुरू झाले आहे आणि राज्यभरातून आता विद्यार्थी पालक फोन करून आनंद व्यक्त करत आहे. खरंच शुभेच्छा द्यायला पाहिजे ज्यांनी दीपक भाऊंनी आहे, जैना मॅडमनी आहे, सगळ्या लोकांनी हे काम केलं आणि सोबतच पायल गायकवाड, आशिष फुलझले, वैभव कांबीर आणि इतर कार्यकर्ते असतील ज्यांनी ज्यांनी या हा GR रद्द होण्यासाठी आणि ज्यांनी याचिका दाखल करून त्यातून मार्ग यशस्वी करून काढला त्यांचे मनापासून आभार. आणि फिनिक्स अकॅडमीतर्फे आम्ही यांना शुभेच्छा देतो आणि सर्व ज्या ज्या विद्यार्थ्यांसाठी यांनी कार्य केलं त्यांच्याही वतीनं मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो, कारण याच्यातून पिढ्या घडणार आहे आणि हे पुण्य पैशानं विकत घेता येत नाही. ठीक आहे, कारण शिक्षणातून जो घडण तो भविष्यात त्याची पिढी घडवण आणि त्याच्या पुढच्याही पिढ्या चांगल्या घडत जाईल, म्हणून या प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत या कायद्याअंतर्गत जे तरतूद होती का 25% बिनाअनुदानित शाळेत गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव राहील ती तरतूद कायम ठेवण्यासाठी खूप मोठं योगदान त्यांचं आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. त्याच्यानंतरही अशाच जनहित असणाऱ्या केसेस ते लढवत आणि लढवत राहील, कारण शेवटी शेतकऱ्याचा मुलगा आहे, गोरगरीब परिस्थितीतून आले आहे आणि परिस्थितीत जाणीव आहे, हक्कासाठी लढलो पाहिजे आणि भांडलो पाहिजे, कारण व्यवस्थेत असणारं सरकार गोरगरिबाचा विचार करण अशी अजिबात आपल्याला गॅरंटी देता येत नाही, म्हणून असे लोक या समाजात असणं आवश्यक आहे. त्यांच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभे राहा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.